समाजासाठी खूप कामाला येणार आहे. पण मात्र एका मतदारसंघातून किती जण काढते मी आकडा सांगू शकत नाही. त्यामुळं एक जण राहणार हे लक्षात ठेवा. कुणीच म्हणायचं नाही तुम्ही म्हणले होते कागदपत्र काढा मग आम्ही काढले. आता महा नंबर नाही कोणाचं तरी एकच जणाचा लागणार आहे. आणि जरी कितीक जणांनी काढली तरी त्या सगळ्यांना मिळून ते ठरलेले एक जणाच्याच पाठीशी उभा राहायचं ते सुद्धा लक्षात असतं. उमेदवार निवडला जाईल आता कागदपत्र अनेक जण काढणार तर उमेदवार कसा निवडला जाईल दादा. विधानसभा निवडणूक निवडणूक जिंकण्याचा निर्धार जो आहे तो केला असून मी मराठवाड्यात जाणार. बघू जरंगे काय करतो ते. देवेंद्र एकटा नाहीये तर आम्ही सर्व आहोत असं खासदार नारायण राणे म्हणाले. ते म्हणे निवडणूक मराठवाड्यात जातो म्हणे मी जरंगे काय काय बघतो मराठवाड्यात मी जाऊन बघतो गरंगे काय करतो ते बघतो. गरंगेंचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असा प्रकारचा इशारा जो आहे तो नारायण राणे यांनी दिलेला. आणि मी त्यांना माझं कधी स्टेटमेंट आहे का समजा त्यांना आदरानं दादा म्हणते. मी म्हणलो का दादानी मराठवाड्यात यायचं ते मला बघून घेणार म्हणजे हे कोणती धमकी. मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही तुम्हाला बघून घेतो तुम्ही काय बघणार मग. हे बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी. आणि मी पुन्हा आज पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवेल कसं धमकी. मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचं नाही तुम्हाला कोकणात. मी म्हणतच नाही मी तसले जाबरे धंदे करतच नाही. मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांची लय फजिती होईल कोकणात सुद्धा. पण मी तसलं असलं इतके छिचुरे चाळी करतच नाही. कारण आम्ही त्यांना मानतो दारा म्हणतो मी त्यांना. कारण त्यांना मानतो त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना मानतो म्हणल्यानंतर. आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आजही सांगतो पुन्हा की त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही. मग मी बोलायला लागलो तर मग मी आखाडणार नाही. म्हणजे मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायचे फुकट धमक्या. आणि मला धमक्या नाही शिकायचे अजिबात. मी कोणालाच घेत नसतो. प्रकाश आंबेडकरांचा तुम्ही नेहमीच आदर करता परंतु त्यांनी एक खळबळजनक विधान केलंय कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे. कोण म्हणले हरकत नाही. मी ओबीसी दोन आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाज घेणार. काय म्हणतायत समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतोय. मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ती बसली होती. परंतु आता ते नवीन काय काढायला लागले काहीच कळायला नाही आम्हाला. परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. आणि मी बातम्या तुटून घेतो पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतोय. आणि सगळ्या जाती धर्माला 100% मी गोरगरिबाला न्याय देईल याची मला आशा आहे. आणि मी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबाच्या पाठीशी उभा हमेशा राहतो. आणि तसं जर काही घडलंच तर गोरगरिबाचं कल्याण कोणाचंच होणार नाही. कारण जर गोरगरिबाची सत्ता आली मराठा समाजाला राग काढायचा असेल तर त्यांनी शरद पवार म्हणून काढावं. त्यांनी 40 वर्ष आरक्षण दिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण केलं. मी मराठा म्हणून सांगतो त्यांच्यापैकी एकाने आपली बाजू मांडली नाही असं भाजपचे राम कदम यांनी म्हटलंय. ते उठले का अभियानात ते चांगलं चाललं होतं त्यांचं. त्यांनाही समाज मानतो खूप. ते घाटको परवलीच ना दयांडी त्यांनाही चांगले दयांडी लोक मानते. देवधर्म करणारा माणूस आहे. जत्रा बिकाडी ते वाटतं ते ट्रॅव्हलनी तेच ना. मग आता इतकं चांगलं त्यांच्याबद्दलचं मत असताना त्यांनी कसं त्याच्यात उडी घ्यावाय फुकट याच्यात कामानं दामाची काय गरज नाही ना. सगळ्यांना माहिती आहे ना 40 वर्ष कुणी काय नाही दिलं 70 वर्ष कुणी काय नाही दिलं. तुमच्या नेत्यांनी किती वाऱ्या दिले किती वाऱ्या घातलं सगळ्यांना सगळ्या माहिती. मानणाऱ्या लोकांनी मी म्हणतो पक्ष चालवायचा किंवा नेता चालवायचा म्हणून मी करतो. त्यांना काय झालं बघायला लागेल सुचा तुम्हाला खरं सांगतो. त्यांनाच नाही म्हणत मी सत्ताधाऱ्यातल्या लोकांचं सुतानच काय करतो. म्हणजे हे धडपुडं भूताना दी हे महागावी सरकारना हे भेद बी नाही हे गोरगरीब मराठी मोठं करायला चाललंय आपलं सरकार जातंय काय
म्हणजे हे असे रात्र दिवस मी म्हणतो भाकरी खातो नुसते ताकद किती वाट यांना काही सुचा नाही काय करावं बरे राहिले. त्यामुळे मी असं ठरवलं आलं की मा गरम डोकं त्यामुळे हे मला उचकायचा प्रयत्न करते. त्यामुळे मी ठरले यांना येण्याचंच नाही आता किती गडबड करून द्यायची यांना उत्तरं द्यायची नाही कारण मला काय एकदम निघत नाही कारण मी स्वाभिमानी कारण मी त्यांच्यासारखा स्वाभिमान घाण ठेवून पक्षासाठी काम करणार आहे. मी मग आपल्या पाठीचा कानात ताईट असतो आणि समाज मोठा करायचं माझं ध्याशी आणि त्यांच्यासारखे मी नाही पत करू शकत की याचे पायाचा ठेव त्याचे पायाचा ठेव. मला माझा मराठा मोठा करायचा ना मी ठरवून घेतलं की आता मागं हटायचा आणि यांना सवय लागली नेते मागं पुढं करायचे. यांना स्वाभिमान नावाची गोष्टच नाही राहिली कारण जात काय असते यांना माहीतच नाही कळा नाही त्यांना जात मोठी केल्यावर किती काय होतं यांना किती लोकर येऊन नसते. हे जे समाजाकडून बोलले असते ते पद जे आता दही हंडी आमदारी ते दही हंडी आमदार जरी जातीकडून बोलले असते तरी जात डकर घेतील लगेच डकर घे यांना डकर घेतला असतो मी हटत नाही बरं यांना आता उत्तरं द्यायचं मी देणार नाही यार कारण हे चिल्लर झाले लोक आता येऊन बसवलं ना यांना मीच दिसतोय म्हणजे नाही का ते संताचे धनाजींचे घोडे दिसले पाण्यात यांना पाण्यात नुसते किती दिसत तसं आता मी काय करू यांना सगळ्याला मीच जर दिसायला लागलो संत आरक्षण दिलं असतं मराठ्यांचं त्या धनगरांचं दिलं असतं आणि धनगराच्या आरक्षणाला सुद्धा धोका आहे म्हणता येतील ते आरक्षण असतं जाण्याचं धनगर बांधवांना असं कधी समजून घ्यायचं नाही की आम्हाला आमच्याकडून त्यांनी यावं म्हणून मी बोलतो. मी त्यांच्या हिताचं सांगतोय या नेते ना काय आम्ही एकटेच 50-55% आम्ही खंबीर आहेत आरक्षणाला पण ज्या ज्या गोष्टी लागते त्या ते सांगणं गरजेचं आहे. तुमचं आणि आमचं सारखंच दुःख आहे त्याचं कारण मी असं सांगतो ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आरक्षण उडालं आमचं त्यावेळेस मराठ्यात असं नाराजी तयार झाली होती किंवा आपण त्याला काय म्हणू की त्यांच्यात असा समज झाला होता की आता सुप्रीम कोर्टाने जर आपलं आरक्षण रद्द केले मराठ्यांना आता कधीच आरक्षण मिळू शकत नाही मिळणार नाही म्हणजे लोक खचले होते की मिळणार नाही. जी लढा सुरू केला आम्ही गरिबांनी आज मिळायला लागलं म्हणजे आमची उमेद वाढली मराठींची शक्ती वाढली मराठी एकजूट झाली कोणाला भेत नाहीत केशीला नाही कशाला नाही प्राप्ती नाही एकत्र येते. तसंच धनगराचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टानं रद्द केलं खचून जाऊ नका मला सांगायचं तुम्हाला 100% तुम्हाला मिळणार तुमचं आणि आमचं सारखंच दुःख नाही. आमचं सुप्रीम कोर्टात रद्द झालं तर आमचे लोक खचले होते आता कधीच मिळू शकत तिथं बाजू नीट मांडली होती का नव्हती सुप्रीम कोर्टात सरकारनं हे बघा उगच म्हणू नका की आता काही खरं नाही छगन भुजबळचं काय ऐकायचं आणि मराठ्याला विरोध करायचा करू नका. तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहे तर नाही केलं तरी जाणार आहे तुम्हाला सुद्धा एसटीतलं आरक्षण मिळणार आहे 100% आमचंही रद्द केलं तर सुप्रीम कोर्टानं तुमचंही रद्द केलं हे तुमच्या फायद्यासाठी सांगतोय कुठं जवळ यावं म्हणून नाही काय म्हणजे ते धनगर बांधव जवळ करायसाठी करतो या आले तर चांगलीच गोष्ट आहे असं कल्याण होईल धनगराचं मराठ्यातलंय. पण याचा अर्थ असा बी नाही की तुम्ही समजू नका तुम्हाला जवळ करायसाठी मी काही सांगतो मी खरं सांगतो या अथवा नका येऊ परंतु आपण शेवटी लहान मोठे भाऊ येत म्हणून सांगतो आता तुम्ही जागे वाचले सर्वसामान्य आणि घुसा या सत्य. मुख्यमंत्री असं म्हटले की आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे ओबीसीवर पण अन्याय होणार नाही बरोबर आहे मग त्यांचे ओबीसीवर अन्याय होणार नाही ओबीसी आम्ही येतात ओबीसीवर अन्यायच नाही होणार अगोदरच्या आरक्षणातले ओबीसी अगोदरच्या आरक्षणातले ओबीसी धक्का लागत नाही कारण ते धरून आम्ही 83 क्रमांकाला कुणबी म्हणजे राज्यातला सगळा मराठा धरून ओबीसीची तेवढी संख्या आहे राज्यातला सगळा मराठा धरून त्यामुळे ते ओबीसीवर अन्यायच नाही ते आमचे बटन दिन तर राहणार आम्ही त्यांना सोडी नसत की आता ते आम्ही सोडून घ्यायला लागलो तेवढंच फरक आहे त्यांचं त्यांना कायम राहते त्यांना कुठं धक्का लागत नाही ते गैरसमज पसरत आहे छगन भुजबळ. आता भाजपचे नेते काही चुकीने तुम्हाला विरोध करतात मीडियाच्या माध्यमातून काही जण इथं भेटायला येतात यांचं काय प्रकार आहे ते प्रकार मला कळणार नाही का ते चिकनगुन्या झाला आहे का काय झालंय कळणं ते मध्ये रोग आलता बघ एक चिकनगुन्या आलता आणि एक कोरोना आलता दोन्हीतून नेमकं याला कोणतं झालंय कळा नाही झालंय त्यांना नेमकं काय झालंय मला कळणार मी डॉक्टर कमीच पडायला लागलोय त्यांना हो ना आता जनाराचे डॉक्टर भेटायला लागते का त्यांना कुणाचीच कुणाला मिळाला का ना काय चाललंय आमचं मिळ बरोबर आहे आमचं म्हणणं एवढंच आहे मी प्रामाणिकपणा सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही द्यायचं या शब्दावर मला कायम राहील. आम्ही त्यांना संधी दिली तुम्ही 13 तारखेपर्यंत द्या आमचे सगळं आरक्षण आम्हाला काही गरज नाही राजकारणात हात करणार ते मराठी तुम्हाला धोक्यात घेऊन नसते
आम्ही स्वतःहून त्यांना संधी दिली की समजून सांगा त्यांना एकदा नसता उद्या राजकारणात गेलो तर असं म्हणायचं नाही आम्हाला तुम्ही फक्त धाऱ्यांनी दिली नाही विरोधकांनी दिली आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं किंवा करायचं होतं यांना आम्हाला करायचं नाही मग तुम्ही नाही दिलं तर आम्हाला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही कारण आरक्षण देणारी जागा असती तुम्ही देत नाही मला आम्हाला जावं लागेल याच्यामुळं आता त्यांचा चेंडू त्यांच्याजवळ ठेवून टाकला आम्ही त्यांच्या कोर्टात तिकडे बघा काय करायचं नसतं आम्ही जाणार नावेला देऊ दादा काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हटलंय की आम्ही आता आशा सोडली आरक्षण देत नाही सगळे सोऱ्यांची ती अंमलबजावणी करत नाही मग असं वाटतं की आता आरक्षणाची तुम्ही जी आहे ती थोडंफार माघार घेतली असं वाटत नाही तुम्हाला नाही नाही माघार घेतल्यावर मग निवडणूक घरी जाईल ना माघार नाही घेतली मी फेकायला आणायची म्हणजे आर आंदोलन सुरूच आहे हे आंदोलन सुरू आहे पण ते आंदोलन जी सुरू आहे राजकारणातलं ज्या ते आंदोलन बी खेळायचं आम्हाला त्यासाठी क्रिकेट खेळायसाठी हो द्या आम्ही आशा सोडली म्हणजे आता किती दिवस आशा भरू शकतो माणूस एक वर्ष आंदोलनाचा एवढा मोठा लाखातून टेम्पो चालवणं सोपं नाही वर्षभर हे बघा तुम्ही पार तुमच्या कामाच्या पलीकडे जाऊन बघा ह्या गोष्टीनं वर्षभर लाखात लोक ही साधी सोपी गोष्ट नाही आहे एकाच गावात एकच जात आणि इतक्या ताकदीनं सारखी आंदोलन करते हे देशात झालं नसणार की देशात ही मराठा समाजाची स्तुती नाही आहे हे सत्य की हे सोपं नाही वर्षभर आंदोलनं इतकं टिकवून लाखात आजही तितकेच लोक आहेत उलट वाढलेत जसं जसं आता हे सरकारने अभियान सुरू केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुकादम किंवा दुसरा टोळी मुकादम हे त्यांच्या हा नाही दुसरा ते हा ते दरेकर भाऊच्या माध्यमातून सुरू केले कोयते भरायचं काम चालू आहे आता सध्या गोष्ट तोडायचं ते आंदोलन सुरू केलं त्यांनी आमच्या विरोधात मग जास्तच मराठी एकदा आणि आता त्यांच्यातलेच झाले भाजपामधला सामान्य मराठ्यांना वाटतंय ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं त्या पक्षाचे लोक आमच्या पोराला आरक्षण द्यायचं सोडून विरोध करायला लागले जो जरांगे पाटील आमच्या पोरांसाठी लेकरांसाठी लढतो त्याच्यासाठी एवढी मोठी फौज उभा केली देवेंद्र फडणवीसांनी खोटे आरोप खोटे आंदोलनं करायला लावायचे माझ्या जवळचे फोडायचे किंवा माझ्या मराठा समाजाचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या त्यांना आंदोलन करायला लावायची बदनामीचे षडयंत्र रचायचे हे फडणवीस साहेब दरेकरांच्या माध्यमातून करायला लागले म्हणजे बघा मग हे सामान्य मराठ्याच्या लक्षात येतं ना भाजपमधल्या सुद्धा अरे हे माणूस 10 महिने 11 महिने झाला धरतोय आपल्या लेकरासाठी आरक्षणासाठी पूर्ण जीवाची बाजी लावली मरायला लागला आणि आम्ही यांना मतदान करतो आणि आमच्या लेकराला आरक्षण लागतंय तर आपलाच नेता नाही म्हणतो सामान्य लोकांच्यापासून बाजू व्हायला लागली तुम्ही निवडणूक जवळ आल्यावर बघा मला फडणवीस साहेबाला तुमच्याजवळ नुसते व्यासपीठावर फक्त मराठ्यांचे नेते दिसणार तुम्हाला फक्त वाटणार एवढं टप्पू आहे याचं लय वर्चस्व एक माणूस ऐकणार नाही गावा गावातलं ते मतदारसंघाचं त्या नेते म्हणजे परिस्थिती इथून मागे जशी झाली होती नुसते व्यासपीठावर नेते सामान्य लोक जातच नव्हते तीच भूमिका पुन्हा मराठी घेणार आहे यांच्या व्यासपीठावर जायचं नाही मराठींनी यांच्या सभेला जायचं नाही यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला प्रचाराला सुद्धा जायचा यांच्या दारासुद्धा उभा राहायचा तुम्हाला दिसलं आता पुढं तुम्ही आणखीन बघा आणखीन सुरुवात नाही झाली त्यावेळेस ती रणधुमाळी सुरू होईल ना त्या मैदानात यांच्यासोबत मराठा नसणार नेते असणार आहेत व्यासपीठ फुल भरलेलं दादा एक प्रश्न पडतोय सगळ्यांना की जरांगे पाटील जर निवडणुकीमध्ये उतरले तर नेमकं कुठल्या पक्षाच्या नावानं का उतरतील किंवा अपक्ष उमेदवार उभं करतील की कशा पद्धतीची रणनीती आहे ती ठरले बरं आपला अपक्ष एक अपक्ष छान नाही 1760 आपला आपला धिंगाणा बरा आपण आपलं समजून सांगत पक्षीय नको पक्षीय नको अरे पक्ष नाही पक्ष काहीच खरं नाही बाकीचे आघाड्यान फगाड्यान पक्षीयन पिक्षीयन हे काय खऱ्या गोष्टी नाही ते दुकान आहे ते दुकान आहे राजकीय बस्तान बसवण्याचं दुकान आहे आम्हाला राजकीय बस्तान नाही बसवलं गोरगरिबाला न्याय द्यायचं त्यासाठी काम करणारा माणूस पाहिजे आणि यावेळेस मराठ्यांनी ठरवलं जातं तुम्ही पंचायत द्या तुम्ही दगड दिला तरी आम्ही त्याला मतदान करतो तुम्ही फक्त नाव सांगा घेऊ म्हणून आणि मीही समाजाला सांगितलं जो उमेदवार दिला आहे समजा आता त्याचं तुमचं पटत बी नसलं तरी मतदान करायचं त्यांनी तुमचं काम नाही केलं माझ्याकडे मी दाखवलं त्याला कास का तसा पण यावेळेस शान मराठ्यांची राहिली पाहिजे इतकं ताकदीनं 100% मराठ्यांना मतदान करायचं तरच तुमचे पोर वाचणार आहेत तुमची जात वाचणार आहे पोरं मोठे करा पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करू नका आणि तुम्हाला जर हे अनुभव घ्यायचा असला तर आत्ताच घ्या ज्या माणसाने ज्या पक्षाच्या नेत्याला मतदान केले त्या आमदाराला आपल्याकडे आला की प्रश्न विचारायचा आरक्षण दी
आता तर त्यो काय उत्तर देतो मराठ्यांना बघा तुम्हाला. त्यो म्हणणार आता निवडणूक झाली का आम्ही जिंकणार 100 टक्के देतो. मग 75 वर्षापासून हेच म्हणते ते. त्याचा अर्थ मराठ्यांना असं घ्यायचं हे आपलं नाहीच, याला मतदानच नाही करायचं. तुम्ही फक्त अनुभव घेऊन बघा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही सगळ्या ज्या ज्या पक्षाला मराठ्यांनी मतदान केलं त्याला हे सगळ्यांनी विचार. त्यो हेच उत्तर द्यानार. आणि त्याने जर हे उत्तर दिलं तर तो आपला नाही समजायचा. मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, गावात आला की त्याला विचारायचं आरक्षण आता देतो. तो नाहीच म्हणणारे निवडणूक झाल्यावर. मग तो आपला कसा नाहीच. किंवा मराठ्यांना दुसरा प्रश्न विचारा की सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी तुम्ही 11 महिन्यात का नाही केली, केसेस मागं का नाही घेतली, यासाठी नेमली कशासाठी नेमली, लाखो मराठ्यांच्या पोरावर खोटे गुन्हे का दाखल केले. हैदराबादचं गॅजेट आमचं हक्काचं असून मराठवाड्यात सगळा मराठा कुणबी आरक्षण आधी ओबीसी आरक्षण का दिलं नाही. सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का लावलं नाही, तुम्ही का दिलं नाही. आम्ही तुम्हालाच मराठ्यांनी सरळ प्रश्न विचारा. आपल्या आपल्या आता आमदाराला आल्या आम्ही मतदान तुम्हालाच करतो. फक्त हे लागू का केलं नाही तुम्ही आज करता का, मतदान करतो आम्ही तुम्हाला. मी सरळ सांगतो आजच मराठ्यांना, मी सांगा त्याला मतदान करू नका. मग त्यो जर आपल्या ह्या सगळ्या मागण्या ओबीसी आरक्षणातल्या मान्य करत असला पण त्यो तुमचा ऐकतो की एकदा विचार. मराठ्यांनी त्याला विचारणं जबाबदारी की आम्ही तुला भाजपला, शिवसेनेला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला मतदान केलंय. आता माझ्या लेकराचं हित याच्यात हे ह्या आरक्षणात, माझं पोरग ह्या आरक्षणामुळे मोठं होणार आहे, हे तो आरक्षण देतो का. त्यो जर म्हणला आणखी वेळ वाढून द्या, निवडून झाल्यावर देतो, तर तुम्ही आजच समजा हे तुमच्या पोराचं वाटोळं करायला निघालेले, त्याला तिथंच सांगा आजपासून माझ्या दारात येऊ नको. हे मराठ्यांनी सांगणं गरजेचं आहे. आणि हे ज्या दिवशी सांगतील की आम्ही नाही मागू शकत, ओबीसीचं मतदान फुटतंय, अशा नेत्याला तर दारासुद्धा उभा करणार. म्हणून आम्ही मराठ्याला आरक्षण देत नाहीत की ओबीसीचं आरक्षण मतदान फुटतंय म्हणून. त्या नेत्याला उभा सुद्धा करणार दारात. आपले गरीबाचे का पोर असणार, तेच निवडून द्या, तेच तुम्हाला पुढं साथ देतील. उद्या त्याला मतदान करायसाठी तुमच्यावर दहशत निर्माण करतील, भांडणं करतील, तुम्हाला दादागिरी करतील, तुमच्या केसेस करतील. सगळं अन्याय निवडणूक होतं सहन करा. मराठ्यांना माझं जाहीर सांगणं आहे, सगळं अन्याय सहन करा.